विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या ठिकाणी भौतिक बदल व रासायनिक बदल यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर भौतिक बदल म्हणजे काय? भौतिक बदल म्हणजे अशा प्रकारचा बदल असतो की ज्यामध्ये पदार्थाचे फक्त भौतिक गुणधर्म जे असतात त्यांच्यामध्ये काय होतो, बदल घडून येतो. भौतिक गुणधर्म म्हणजे काय? तर भौतिक गुणधर्म जसं त्याचा आकार आहे, त्याचा रंग आहे, त्यानंतर तो कोणत्या अवस्थेमध्ये आहे, म्हणजे स्थायी रूपामध्ये आहे की द्रव रूपामध्ये आहे की वायू रूपामध्ये आहे, ही त्याच्या ज्या अवस्था आहे यांच्यामध्ये हे जे भौतिक गुणधर्म आहेत त्याचे, त्यांच्यामध्ये काय होतो, बदल घडून येतो. आणि अशा प्रकारच्या बदलाला काय म्हणतात, भौतिक बदल असे म्हणतात. आणि हा जो बदल होणारा बदल आहे याच्यापासून काहीही नवीन पदार्थ तयार होत नाही. तर जो पदार्थ आहे तो मूळचा पदार्थच आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. हा जो अशा प्रकारचा भौतिक बदल आहे हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, म्हणजे तो कायमस्वरूपी नसतो, तर तात्पुरत्या स्वरूपाचा असल्यामुळे त्याला भौतिक बदल असे म्हणतात. त्यानंतर उदाहरण सांगायचं झाल्यास, बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होणे आणि पाण्याचं रूपांतर काय होणे, कशामध्ये होणे, वायुरूपामध्ये होणे, आणि वायूचं रूपांतर अजून आपण त्याला संगणन केल्यानंतर त्याचं रूपांतर द्रवरूपामध्ये होणे, आणि द्रवाचं रूपांतर अजून आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचं रूपांतर स्थायूमध्ये होणे, हा जो बदल आहे हा काय आहे, भौतिक बदल आहे. त्यानंतर आपण पाणीचक्र पाहतो, ठीक आहे, पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग निर्माण होतात, ढगातून पाणी खाली कोसळतो, हा अशा प्रकारचा जो बदल आहे हा कसा आहे, हा भौतिक बदल आहे. तर असंख्य उदाहरण आपल्याला भौतिक बदलाचे सांगता येतील. त्यानंतर आता पाहूया आपण रासायनिक बदल म्हणजे काय. तर रासायनिक बदल म्हणजे काय, जेव्हा एखादा पदार्थ हा दुसऱ्या पदार्थासोबत काय करतो, रासायनिक अभिक्रिया करतो आणि त्याच्यापासून आपल्याला नवीन पदार्थ निर्माण होतो किंवा नवीन उत्पादित आपल्याला मिळतो, अशा प्रकारचा जो बदल असतो त्याला रासायनिक बदल असे म्हणतात. आणि या बदलामध्ये काय झालेलं आहे, जो मूळ जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे, आपल्याला नवीन पदार्थ मिळालेला आहे. म्हणून हा जो बदल असतो हा कसा असतो, हा कायमस्वरूपी असतो, म्हणजे हा तात्पुरत्या स्वरूपाचा नसतो तर हा कायमस्वरूपी असतो. हा अशा प्रकारच्या बदलांना तर रासायनिक बदल असे म्हणतात. जसं उदाहरण सांगायचं झाल्यास, फळांचं पिकणं, अजून दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होणं, त्यानंतर दुधाचं फाटणं, त्यानंतर अजून आपल्याला सांगता येईल अन्नाचं पचन होणं, लोखंडाचं कंचणं, फटाक्याचं फुटणं, हा जो बदल आहे हा कशा प्रकारचा बदल आहे, हा रासायनिक बदल आहे आणि हा एकाच दिशेने होणारा बदल आहे. तर आज आपण या ठिकाणी भौतिक बदल म्हणजे काय व रासायनिक बदल म्हणजे काय याविषयी माहिती पाहिलेली आहे.